हिंगोलीत शिंदे समर्थक आमदार संतोष बांगर यांना आव्हान मिळालंय. शिवसेनेचे युवा सेना समन्वयक दिलीप घुगे यांनी बांगर यांना खुले चॅलेंज दिलंय. पुढच्या निवडणुकीत निवडून येऊन दाखवा, माझी सर्व वडिलोपार्जित संपत्ती दान करेन, असं आव्हान घुगे यांनी बांगर यांना दिलंय. निवडून न आल्यास बांगर यांनी त्यांची संपत्ती दान करावी असंही घुगे यांनी म्हटलंय. पण माझं स्पष्ट या ठिकाणी आव्हान म्हणजे स्पष्ट आहे की बाबा तुम्हाला जर एवढंच साहेबांबद्दल चीड आहे, साहेब भेटत नाही तुम्हाला, तुमच्या पद्धतीने कामं होत नसतील, तर तुम्ही एकदा काय करा, पक्षाचा राजीनामा, पदाचा राजीनामा द्या आमदारकीचा आणि परत निवडणुकीला सामोरं जा. पण मला असं वाटतं की हे तेवढी हिंमत दाखवणार नाहीत. निवडणुकीला जर तेवढी हिंमत दाखवली असती तर पक्ष सोडून गेले नसते. माझं स्पष्ट या ठिकाणी त्यांना विशेष करून आव्हान आहे की बाबा तुम्ही येणाऱ्या काळात जेव्हा 6 महिन्यांना वर्षांना निवडणुका लागतील, त्या निवडणुकीमध्ये जर तुम्ही निवडून आलात, परत निवडून आलात तुमच्या दमवर, तर माझ्या वडिलोपार्जित जी काही प्रॉपर्टी असेल, माझी प्रॉपर्टी जी काय माझ्याकडे आहे, शेत जमीन जुमला जे जायचं जे काय असेल, ते मी सगळंच्या सगळं दान करील. नाही तर मग तुम्ही तरी करा, आपण एवढं माझं त्या ठिकाणी यांना सगळ्यांना आव्हान आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.